पंढरपुरात प्रथमच शॉपएक्स क्राफ्ट बाजार, सर्व जीवनावश्यक आणि गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव, विविध वस्तूंचे स्वतंत्र विभाग, यासाठी आमच्या भव्य सेलला एक वेळ अवश्य भेट द्या। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग गावात चोरट्यांनी चक्क जेसीबीने एटीएम फोडला आहे, परंतु या एटीएम मधील 27 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांना मात्र चोरता आली नाही। आरग गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे। मिरज तालुक्यातील आरग गावात ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे। या एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून चोरट्यांनी जेसीबीने एटीएम फोडण्याचे धाडस दाखवले आहे। चोरट्यांनी फोडलेल्या एटीएम मध्ये 27 लाख रुपयांची रोख रक्कम होती। जेसीबीने चोरट्यांनी एटीएम फोडलं असलं तरी त्यातील 27 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही। एटीएम फोडत असल्याचा आवाज येऊ लागल्यामुळे स्थानिकांना या घटनेचा संशय आला। याचीच कुणकुण चोरांना लागल्यामुळे चोरटे रक्कम न घेताच पसार झाले। शनिवारी मध्यरात्री 12:15 सुमारास एका पेट्रोल पंपावर उभा करण्यात आलेला जेसीबी चोरट्यांनी चोरला। चोरी केलेल्या जेसीबीने एटीएम फोडले। जेसीबीने एटीएम मशीन उचलून बाहेर घेतले आणि त्याचे 3 तुकडे केले। धक्कादायक बाब म्हणजे या चोरीसाठी गावातीलच एका व्यक्तीचे जेसीबी वापरले असून ते चोरून आणले होते का याबाबत पोलीस तपास करत आहेत। पोलिसांना आरग गावाजवळीलच एका रस्त्यावर चोरीतील जेसीबी मिळाले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतलंय। एटीएम फोडीची ही घटना शनिवारी मध्यरात्री 12:15 सुमारास घडली आहे। या घटनेनंतर मध्यरात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, गुन्हे शाखेचे सर्जेराव गायकवाड, मिरज ग्रामीणचे CPI चंद्रकांत बेंद्रे यांनी भेट दिली। दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। एटीएमच्या बाहेर CCTV कॅमेरा आणि सुरक्षा रक्षक नव्हता, यामुळे चोरांनी जेसीबीने एटीएम फोडण्याचे धाडस केले असं पोलिसांनी सांगितलंय। मी पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आरग या गावी ॲक्सिस बँकेचं ATM असून दिनांक 23/4/2022 रोजी रात्री साधारणपणे 12:15 सुमारास आरग गावातील पेट्रोल पंपावरील GCP अज्ञात व्यक्तींनी चोरून त्या JCP साह्याने आरग गावातील ॲक्सिस बँकेचं ATM मशीन हे JCP साह्याने काढून ते बाहेर काढून चोरी करून पळून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबाबत रात्री आम्हाला 12:30 कॉल आला असता आम्ही स्वतः तसंच आमचे पेट्रोलिंगच्या 2 गाड्या यांनी भेट दिलेली आहे आणि सर्व पाहणी केलेली आहे। तर रात्री चोरीसाठी वापरलेला JCP हा लक्ष्मीवाडी रोडवर मिळून आलेला आहे आणि ATM मशीनचं जे पैसे असलेलं मशीन आहे ते सुद्धा जागेवरच मिळून आलेलं आहे। त्याच्यातल्या कॅशची मोजणी केलेली आहे, त्याच्यामध्ये 27 लाख रुपये जवळपास होते। सदरची चोरी ही JCP साह्याने अज्ञात व्यक्तींनी केलेली आहे। त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम साहेब, तसेच माननीय पोलीस विभागीय पोलीस अधिकारी श्री विरकर साहेब, LCPPI गायकवाड साहेब यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही ATM जे CCTV फुटेज आणि पेट्रोल पंपावर असलेलं CCTV फुटेज याची पडताळणी केलेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीचे अधिकारी 2 टीम करून अज्ञात संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे तपास करून गुन्हा लवकरच उघडकीस आणत आहोत। सदर प्रकरणी सेक्युअर अर्नेट इंडिया कंपनीचे अशोक साठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। थँक्यू।